अमरावतीच्या पालकमंत्री त्याचप्रमाणे कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यातील सारशी इथं पार्वती गोमाता उत्सवादरम्यान गायीच्या पाठीवरून हात फिरवल्यानं नकारात्मकता नष्ट होते असं वक्तव्य केल्यानं खळबळ उडाली. या वक्तव्यामुळे अंधश्रद्धेला खत पाणी घालत असल्याचं मत देखील नागरिकांनी व्यक्त केलंय. दरम्यान गाय एक उपयुक्त पशू आहे. जर कुणी म्हणत असेल की गायीच्या अंगावरून हात फिरवल्यानं मनशांती मिळते किंवा शरीरातील नकारात्मकता नष्ट होते तर ते आजच्या वैज्ञानिक काळात संयुक्तिक वाटणार नाही असं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव हरीश केदार यांनी व्यक्त केलं आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सचिव अमरावती हरीश केदार. मनशांतीसाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यासोबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा काही संबंध नाही. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कुठल्याही देवाधर्माला विरोध नाही, पण देवाधर्माच्या नावावर जर कुणी बुवाबाजी करत असेल, फसवणूक करत असेल, त्याला आमचा विरोध आहे आणि ही आमची ठाम भूमिका आहे. गाय एक उपयुक्त पशू आहे, पण जर कुणी म्हणत असेल गायीच्या अंगावरून हात फिरवल्यानंतर जर मनशांती मिळते, समाधान मिळत असेल, तर आजच्या वैज्ञानिक काळात ते संयुक्तिक वाटणार नाही. आणि ज्यांना त्यातून समाधान मिळवायचं आहे त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे, व जनतेच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या आड अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती येत नाही. धन्यवाद. दरम्यान भाजप प्रवक्त्या शिवराय कुलकर्णी यांनी कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या विधानाचं स्वागत केलंय. यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधींसह काँग्रेसमधील सर्व नेत्यांना गायीचं महत्व समजून सांगणं गरजेचं आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. गायीला स्पर्श केल्याने निगेटिव्हिटी दूर होते आणि गायीचं दर्शन हे पवित्र असतं असं विधान काँग्रेसच्या नेत्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलं. मी यशोमतीताईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तमाम या देशातल्या राहुल गांधींपासून या देशातल्या सगळ्या काँग्रेसजनांना विनंती करतो की त्यांनी यशोमतीताईंनी जो विचार व्यक्त केलेला आहे त्या विचारावर त्यांनी देखील चाललं पाहिजे. दुर्दैवाने देशातली काँग्रेस ही गोमांस खाणाऱ्या आणि अशा लोकांचं समर्थन करणारी काँग्रेस दुर्दैवानी धर्मनिरपेक्षतेच्या कथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली गोमांस खाणाऱ्यांचं समर्थन करणारी काँग्रेस झालेली आहे. आतापर्यंत गोरक्षणाच्या कायद्यावरून केंद्र सरकारला आणि विविध राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर काँग्रेसने जे काही तोंडसुख घेतलं आहे हे सगळं बघता यशोमतीताईंच्या वक्तव्याचं मी स्वागत करतो. यशोमतीताई जो संस्कार त्यांच्यावर आहे त्या संस्कारातून बोलल्या की आपल्या संस्कृतीने गायीला जे महत्त्व दिलेलं आहे, गायीच्या दर्शनाने गायीच्या स्पर्शाने निगेटिव्हिटी दूर होते हे जे त्यांनी विधान केलेलं आहे त्याचं मी स्वागत करतो आणि यशोमतीताईंना विनंती करतो की त्यांनी काँग्रेसमधल्या आपल्या सगळ्या नेत्यांना आणि ज्या कंपूमध्ये त्या वावरतात तो कथित धर्मनिरपेक्ष, कथित पुरोगामी असा हा जो सगळा कंपू आहे या कंपूला देखील त्यांनी समजून सांगितलं पाहिजे. त्याची नितांत गरज आहे. आणि काय असतं माहिती आहे का, कधी कधी खरं बाहेर येतं, उठावर येतं आणि तेच त्यांच्या तोंडी आलेलं आहे. त्याचं निश्चितच आपण स्वागत केलं पाहिजे.